स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठान जनहित संवर्धक मंडळ युवा नाथ पनवेल कच्छ युवक संघ पनवेल यांच्या वतीने पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉल येथे रविवारी करण्यात आले असून उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात MGM ब्लड बँक साई ब्लड बँक विशेष सहकार्य लाभले. यावेळी या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक तथा पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, माजी महापौर कविता चौतमोल, उद्योजक राजू गुप्ते, वर्षा प्रशांत ठाकूर, जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप ज्येष्ठ नेते नंदू पटवर्धन, गुरुनाथ लोंढे, सांस्कृतिक सेल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक राजू सोनी, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, तेजस कानपिळे, माजी नगरसेविका रुचिता लोंढे, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, सपना पाटील, सुमित झुंजारराव, पनवेल शहर महिला मोर्चा अध्यक्षा वर्षा नाईक, कोकण सांस्कृतिक सेल संयोजिका अक्षया चितळे, केदार भगत, पवन सोनी, प्रशांत शेट्टे, पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, राहुल गोपटे उपस्थित होते. गेली 4 वर्ष आपण हे रक्तदान शिबिर सक्सेसफुल रित्या हे पार पाडतोय. या वर्षीपासून आपण अशी सुरुवात केली आहे की आपल्याकडे येणारा प्रत्येक जो रक्तदाता आहे त्याला आपण आपल्या प्रतिष्ठानाच्या वतीने आपण एक कार्ड देणार आहोत. म्हणजे स्वतः रक्तदान केलेला तो रक्तदाता किंवा त्याच्या परिवारातला एखादा सदस्य किंवा त्याच्या मित्रमंडळींपैकी जर कोणाला ही वेळ येऊ नये पण रक्ताची जर गरज भासली तर ते जे आपलं दिलेलं कार्ड आहे ते जर आपली MGM ब्लड बँक किंवा साईनंदन ब्लड बँक ह्या दोन्ही ब्लड बँकमध्ये जर त्यांनी ते कार्ड दाखवलं तर त्यांना अशा पद्धतीचं ते कार्ड आहे ते दाखवलं तर एक वर्षाच्या कालावधीसाठी एक बॅग त्यांना मोफत मिळेल अशी सुरुवात आपण यावर्षीपासून केली आहे. आणि आज 4 वर्ष आपण हे रक्तदान शिबिर करतोय आणि पुढेही या रक्तदान शिबिराला तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आपण पुढे घेऊन जाऊ आणि आईला दरवर्षी आपण ही श्रद्धांजली वाहू शकू असा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत व्यक्त करते. थांबते, धन्यवाद. आता आपण सर्वच जण ज्या भावनेतून या ठिकाणी उपस्थित आहोत की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये स्वर्गीय मुग्धाताईंच्या विषयीच्या भावना या निश्चितपणानं आज दाखवून येत आहेत. आणि एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यातून जाते त्यावेळेला त्या व्यक्तीच्या आपल्या मनात असलेल्या आठवणी या साहजिकच अशा वेळेला जाग्या होत राहतात. तर मला खरंच पुन्हा एकदा अभिनंदन करायचंय या सर्व संस्थांचं की त्यांनी अशा वेळेला आपल्या एखाद्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना किती त्याचा फायदा होऊ शकतो, लोकांना अडचणीच्या वेळेला त्याचा उपयोग होऊ शकतो असं रक्तदान या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जागवायच्या ठरवलेल्या आहेत. आणि आपण या निमित्तानं या कार्यक्रमाशी सहजपणानं जोडले गेलेलो आहोत. मला खरोखर मनापासून समाधान आहे की स्वर्गीय मुग्धाताई ज्या पद्धतीनं काम करत होत्या तो जो सेवाभाव आहे तो सेवाभाव या संपूर्ण परिवाराच्या कृतीतून हा सातत्यानं आपल्याला सर्वांना पाहायला मिळतो. समाजाला सातत्यानं आपण काय देऊ शकतो याचा विचार या परिवाराच्या मनामध्ये सातत्यानं आपल्याला प्रत्येक कृतीतून आढळतो. आणि म्हणूनच अशा पद्धतीच्या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी जोडलं जाणं हे खरंच आपल्या सर्वांच्यासाठी एक समाधानाची आनंदाची बाब आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहता आलं त्याबद्दल आम्हाला या ठिकाणी येता आलं. आम्ही सर्व आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये या स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठान आणि अन्य सर्व संस्थांच्या माध्यमातून असंच सामाजिक कार्य सातत्यानं घडत राहावं यासाठी आम्हा सर्वांच्याकडून मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.